राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव शिवशाही बसने रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचाऱ्यास जबर धडक दिली. या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास वर्धा महामार्गावर डोंगरगाव परिसरात घडली. गोपालदास भगवानदास खिलवानी 59 वर्ष राहणार लालपेठ कॉलनी चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. गोपालदास हे काही कामाने डोंगरगावला गेले होते. महामार्गावरील अंबिका हॉटेल आणि बारसमोर रस्ता ओलांडत असताना वर्धाकडे भरधाव जात असलेल्या बस क्रमांक MH06BW3622 चालकाने त्यांना जबर धडक दिली. या डोक्याला गंभीर मार लागल्याने गोपालदास यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरात नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. हिंगणा पोलीस घटनास्थळावर पोहोचले, पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. आरोपी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. घटनेवरून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. त्यांनी महामार्गावरील देशी दारूचे दुकान आणि बार हटविण्याची मागणी केली आहे. मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.